बेसिकली ऍज अन ऑन्टरप्रिन्युअर आपण रिझल्ट एक्सपेक्ट करतो, आणि त्या रिझल्ट साठी प्रॉपर ऍक्शन व्हायला पाहिजे. ते प्रॉपर ऍक्शन साठी माइंडसेटच प्रॉपर नसेल, म्हणजे इफ यू आर नॉट पॉझिटिव्ह, इफ यू आर नॉट होपफुल, इफ यू आर नॉट यु नो गोल ओरिएंटेड, अँड इफ यू आर नॉट स्ट्रॅटेजिक, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जर का आपण जे काही करतो आहे त्याचं आपल्याला आउटपुट कुठे भेटणार आहे किंवा काय आउटपुट भेटणार आहे याचा जर का प्लॅन रेडी नाहीये, तर मग त्या ऍक्शन्स वेस्ट जातात. म्हणजे बरेचसे बिझनेस पीपलचे ऍक्शन्स वेस्टच जातात, म्हणजे कष्ट वाया जातात थोडके. सो तो इम्पॅक्ट होतोच, म्हणजे वेन यू कम इन अ राईट एन्व्हायरमेंट, ते आहेच सगळ्यात क्रुशियल. सो व्हॉट डू यू थिंक, म्हणजे आता ऑलमोस्ट मला वाटतं 8 तारखेला ना, म्हणजे 3-4 दिवस झाले, सो त्याचा कसा इम्पॅक्ट झाला, हाऊ डू यू फील, त्याचा झाला पॉझिटिव्ह साईडला इम्पॅक्ट? हो सर, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याचा झाला आहे. परत आपल्या त्या दोघा तिघांकडून जे नवीन नवीन आयडियाज जे त्यांच्याकडून पुन्हा ऐकायला मिळाल्या, आणि तुम्ही सांगितलं की ठीक आहे, त्यांच्या आयडिया खूप मोठ्या नॅचरल आहेत, तर त्यावेळेला मला ह्या माझ्या आयडिया सांगायच्या होत्या की पण मी नाही सांगू शकलो त्यावेळेला. दुसऱ्यांच्या काय आयडिया त्या ऐकून घेऊ, कारण का माझं हेच विचार त्यावेळेला माझ्या डोक्यात चालू होते की माझं मी नवीन जर सुरु करतोय तर त्यासाठी मी काय करायला पाहिजे. कारण की आता कोविडमुळे काय झालंय की ऑफकोर्स एक निगेटिव्ह साईडला बरेचसे इश्यूज तर वाढले आहेत, पण नवीन अपॉर्च्युनिटीज पण क्रिएट झाले आहेत. आणि कोविडचं एकच रिझन आहे असं बरंच काही काही घडत राहतं, म्हणजे दॅट इज द रियालिटी ऑफ लाईफ आणि दॅट इज द रियालिटी ऑफ बिझनेस, की बरेचसे असे चेंजेस घडत राहतात आणि त्या चेंजेसमध्ये आपण जर का स्वतःला आणि आपल्या बिझनेसला अडॅप्ट करू शकलो, अडॅप्ट इन द सेन्स आपल्याला तो चेंज करता यायला पाहिजे, आपलं बिझनेस मॉडेल, आपले कॉस्ट स्ट्रक्चर्स, आपले सेल्स टार्गेटिंग, आपल्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, आपलं टीम हँडलिंग, आपलं सगळं काही जर का एज पर सिच्युएशन आपल्याला चेंज करता आलं तेही फास्ट, कारण तुम्ही जितकं फास्ट करता तेवढं तुम्ही ऍडजस्ट होतात त्या सिच्युएशनमध्ये. तुम्हाला थोडासाही वेळ जरा जास्तच लागून गेला, जसं फॉर एक्झाम्पल जसंच लॉकडाऊन झालं त्याच्यानंतर मेजॉरिटी कॉलेजेस, स्कूल्स, आमच्यासारखे लोक हे ऑनलाईन गाईड करायला लागले. आता काही लोकांनी खूप लवकर तो डिसिजन घेतला, काही मार्च एप्रिल पासूनच लवकरात लवकर चालू झाले, काही कॉलेजेसला मे जून होऊन गेलं हे सगळं शिकायला, हे सगळ्या टेक्नॉलॉजीज. काही स्कूल्स अजूनही स्ट्रगल करतायत. सो इट्स अबाउट की हाऊ फास्ट, आणि आता हे टेक्नॉलॉजी वर्ल्ड आहे, याच्यामध्ये टेक्नॉलॉजीची जी स्पीड आहे ती खूप जास्त आहे. म्हणजे आपण ऍज अ ह्युमन जर का त्याच्यात मागे राहून गेलो तर आपण वी वॉन्ट बी एबल टू सर्व्हाइव्ह. इनफॅक्ट हेच रिझन आहे की अदर कंट्रीजचे जे बिझनेसेस आहेत ना त्यांना कमी हॅम्पर होतं, कारण ते टेक्नॉलॉजी ड्रिव्हन जास्त आहे. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन म्हणजे आपण जे काही करतो त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा जो रोल आहे आज तो आपल्या बरोबरीला आलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन माय कंपनी आय एम दी मेन पर्सन, बट अपार्ट फ्रॉम मी टेक्नॉलॉजीला सुद्धा एवढी व्हॅल्यू आहे आज. पण टेक्नॉलॉजी नाही आहे तर हाऊ यू विल बी एबल टू रीच आउट टू युअर कस्टमर, म्हणजे है ना. आणि फक्त रीच आउटच नाही आहे, बऱ्याच गोष्टी आहे. म्हणजे आज अकाउंटिंग्सला घेऊन, ऍडमिन्सला घेऊन, सगळ्या गोष्टींना घेऊन एक्सलंट टेक्नॉलॉजीज आहेत. तर ते असे नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज पण आलेले आहेत आपल्याला. ते पहिली गोष्ट तर आपल्याला त्या अपॉर्च्युनिटीजसाठी आपण ओपन पाहिजे, म्हणजे आपलं जे माइंड आहे ते ओपन पाहिजे. आपण जर का खूप युजली काय होतं, आपण जर का 2-3 वर्ष बिझनेसमध्ये फुल टाईम घालवलं तर थोडंसं आपलं माइंड जे आहे ना ते क्लोज होऊन जातं. क्लोज इन द सेन्स आपण नवीन याला ओपन नाही राहत, आयडियाजला म्हणा, नवीन थॉट्सला म्हणा, नवीन गाईडलाईन्सला म्हणा, शिकून घेण्याला म्हणा, याच्यासाठी आपण ओपन नाही राहत. कारण आपल्याला वाटतं की आता आपला एक्सपिरियन्स आहे, आपला बिझनेस चांगला चालू आहे. पण मग जेव्हा अशा सिच्युएशन येतात दॅट इज द टाइम यू रिअलाइज की बाबा आपल्याला ओपन राहण्याशिवाय काही ऑप्शन नाहीये. म्हणजे नेहमी आपलं जे लर्निंग जो अप्रोच आहे तो नेहमी आपल्याला हे ठेवायला पाहिजे. अँड गुड दॅट तुमच्यामध्ये तो अप्रोच आहे, म्हणजे दॅट्स द रिझन आय गेस यू जॉईंड दॅट डे, आणि शिकण्याची तयारी आहे त्याच्यामुळेच. अँड दॅट विल बी युअर सक्सेस कार्ड, तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार, तेच तुम्हाला पुढे तारून नेणार. कारण ज्या मोमेंटला शिक्षण आपण थांबवलं त्या मोमेंटला इट्स डन, म्हणजे मग आपल्याला कोणी नाही वाचवू शकत. मग कारण आपण सी इट्स लाईक आपण काहीतरी नवीन करण्याची हे ठेवतो, आपला आपली जी विचारसरणी आहे ती बाकीच्या लोकांपेक्षा वेगळी आहे, म्हणूनच आपण जॉब सोडतो, म्हणून आपण या ह्याच्यामध्ये येतो. पण ते जे सुरुवातीला करतो ती एक्साइटमेंट वाली फेज वेगळी असते, तेव्हा तो एक जोश खूपच हाय असतो, तेव्हा आपल्याला कोणाला म्हणायची गरज नाही हाऊस द जोश वगैरे, तेव्हा तो असतोच हाय. पण जेव्हा प्रॉब्लेम्स येतात, जेव्हा काही अनसर्टन गोष्टी येतात, म्हणजे जे आपण विचारही नाही केलं, तेव्हा आपला जोश म्हणा, मोराल म्हणा, मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्फिडन्स हा कमी होऊन जातो. आणि तिथे खरी परीक्षा आहे एका धंद्यावाल्याची किंवा एका ऑन्टरप्रेन्युअरची. तिथे तुम्ही जर का तो जोश, तुम्हाला 24/7 तो जोश हाय ठेवायलाच लागतो, अदरवाईज हे काम करणं म्हणजे
रिकमेंडेड नाही. कारण एक नोकरीवाला तरी कसा कधी डाऊन राहू शकतो, कधी हे राहू शकतो. 2 महिन्याच्या 30 दिवसामध्ये 25 दिवस तो काम करतो, आय मीन एक जॉबवाला, त्या म्हणजे ऑन एन एव्हरेज. आणि 25 दिवसापैकी तो जर का फक्त 10 ते 15 दिवस जरी हाय राहिला, बाकी 10 दिवस तो लो राहिला, तरी सुद्धा चालून जातं. त्याचा बॉस त्याला सांभाळून घेतो. पण ऍज अन ऑन्टरप्रिन्युअर तुम्ही जर का, पहिली गोष्ट 30 दिवस तुम्ही काम करता, पण डोक्यामध्ये तर 24 तास चालू असतं. आणि या 30 दिवसापैकी जर का तुम्ही 5 दिवस सुद्धा डाऊन राहिले, तर ते तुमच्या बिझनेसला हॅम्पर करतं, तुमच्या ग्रोथला, तुमच्या सक्सेसला. आणि ऑफकोर्स तुमच्या सोबत सोबत तुमची टीम असते, बरंच काही काही लोक रिस्पॉन्स, म्हणजे तुम्ही रिस्पॉन्सिबल आहे त्या सगळ्या लोकांसाठी. त्याला मेंटेन ठेवण्यासाठी ऍज यू सेड की ते एन्व्हायरमेंट गरजेचं आहे, म्हणजे त्याच्याशिवाय ते नाही वर्क होत. सो खूप जरुरी आहे ते, म्हणजे कारण की एखाद वेळेस आपण एखादा काही वेबिनार अटेंड करतो, मग आपल्याला काही तासांसाठी फार एनर्जीज भेटतात, आपण एखादा वीक खूप प्रोडक्टिव्ह फील करतो, आपल्याला वाटतं की आपण एक चांगल्या गाईडलाईन्स आहेत आपल्याकडे. किंवा तुम्ही मग युट्यूबवर काही व्हिडिओज बघतात, त्याच्यानंतरही तुम्हाला तो हे भेटतो, बट मग तो परत काही दिवसानंतर, महिन्यानंतर तो डाऊन होऊन जातो. आपण त्याला मोटिवेशन म्हणू किंवा ती पॉझिटिव्हिटी म्हणू, तर त्याला कॉन्स्टंटली मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. तिथेच तिथे खरी गरज आहे. इनफॅक्ट त्याच बेसिसवर मग आपण जे, म्हणजे आमचा जो आता हा 3 मंथ्सचा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे, ट्रेनिंग प्रोग्राम म्हणण्यापेक्षा त्याला आपण इन्क्युबेशन म्हणतो. इन्क्युबेशन म्हणजे की बाबा आपण कंटिन्युअसली ते एन्व्हायरमेंट ठेवतो, म्हणजे एव्हरी सॅटरडे. इमॅजिन कर, एव्हरी सॅटरडे आपण भेटतो आहे, एव्हरी सॅटरडे प्रत्येक वीकमध्ये एक्झॅक्टली तुमच्या बिझनेसमध्ये काय काय झालं, काय नाही, कोणीतरी विचारणार आहे. तुम्ही जर का थोडंसंही तुमचा कॉन्फिडन्स डाऊन आहे, मोटिवेशन लेवल डाऊन आहे, तर तुम्ही ते शेअर करत आहात. बरं, तुम्ही ते माझ्यासोबत शेअर करताय. सो ॲज ॲज युअर एल्डर ब्रदर म्हणा किंवा ॲज युअर मेंटॉर म्हणा, माय जॉब इज टू कॉन्स्टंटली मोटिवेट यू, कॉन्स्टंटली पुश यू, आणि मोर इम्पॉर्टंटली की तुमचे जे डिसिजन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट करणे आणि नवीन नवीन आयडियाजला हे करणे. सो संतोष, आता हे नेक्स्ट टू नेक्स्ट वीकेंडला आपण ही बॅच लॉन्च करतोय, त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे का काही? नाही, मी त्या दिवशी फक्त वेबिनारमध्ये ऐकलं होतं तेवढंच. ओके 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 ओके. सो ऍक्च्युअली कसं आहे, आपण हे 3 मंथ्सचा म्हणजे हा वीकेंड प्रोग्राम आहे, म्हणजे प्रत्येक शनिवारी आपले हे सेशन्स होतात. आणि सेशन्स म्हणण्यापेक्षा याला आपण वर्कशॉप पॅटर्न जास्त करतो, कारण की याच्यामध्ये ब्रेनस्टॉर्मिंग आणि डिस्कशन्स त्याच्यावर जास्त भर दिला जातो. 1 ते 1.5 तास सेशन चालतं, पण उरलेला 1 तास आपण त्याच्यामध्ये ते राईट एन्व्हायरमेंट मेंटेन ठेवण्यासाठी ते आपण डिस्कशन्स आणि ब्रेनस्टॉर्मिंग किंवा आयडियाजला डिस्कस करत असतो. असा तो एक 10 ते 12 सेशन, म्हणजे 3 मंथ्स तुम्ही त्या ह्याच्यात राहतात. स्पेशली आता हा जो 3 मंथ्सचा पिरियड आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, हा पिरियड खूप क्रुशल पिरियड आहे. याच्यामध्ये कित्येक लोकांचे बिझनेसेस बंद होणार, कित्येक लोक क्विट करणार, कित्येक लोक सुसाईड करत आहेत, तर तो खूप क्रुशल आहे. त्याच्यामध्ये आपण जर का चांगल्या एन्व्हायरमेंट मध्ये राहिलो, तर आपण याच्यात, कारण टुगेदर इट्स, याच्यामध्ये पॉवर काय आहे, सोबत असण्याची आहे. वी आर टुगेदर, अँड वेन वी आर टुगेदर वी हेल्प इच अदर, वी हँड होल्ड इच अदर, आणि तो आपल्याला तारून नेतो पुढे, म्हणजे कारण हा क्रुशल पिरियड आहे. सो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, मोठा मोठा जानेवारीच्या 1st वीक पर्यंतही जातं. तर प्रत्येक सॅटर्डेला हे सेशन असतात मॉर्निंगला 9 ते 12, आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे राईट फ्रॉम इन्सेप्शन की बाबा एंटरप्रेन्युअर माइंडसेट काय, कुठले स्किल्स पाहिजे. बरं, मग ते स्किल्स पण जर का आपल्यात नाही आहे, फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन स्किल आज किती क्रुशल स्किल आहे. हाऊ यू प्रेझेंट, हाऊ यू पिच युअर प्रॉडक्ट. आता इवन माझ्या केसमध्ये ही माझी ताकद आहे, म्हणजे इफ आय वुड नॉट हॅव बीन सो गुड इन कम्युनिकेशन, तर मला तर, म्हणजे आय एम नीदर एन इंजिनियर नॉर काही एक्सपिरियन्स नाही, बट त्या बेसिसवरच रेव्हेन्यू आपण जनरेट करतो. सो ही स्किल आपण त्याच्यामध्ये शिकवतो की तुम्ही कसं काय, कॅमेरा समोर कसं तुम्ही बोलणार, तुम्ही तुमच्या टीमला कसं लीड करणार, त्याच्यानंतर नवीन. सो बेसिकली स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच टिल टेकिंग युअर बिझनेस टू द नेक्स्ट लेवल, याच्यामध्ये सगळे आपण सेशन्स कव्हर करतो. सेल्स, डिजिटल मार्केटिंग, फंडिंग कशी अरेंज करायची, फंडिंगचे काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत मार्केटमध्ये, आणि टीम कशी लीड करायची, टीमला मोटिवेटेड कसं ठेवायचं, त्याच्यानंतर टीमला मॅनेज कसं करायचं, आपला माइंडसेट कसा हे ठेवायचा, स्ट्रेस कसं मॅनेज करायचं, तो हे सगळं काही आपण त्या 10-12 सेशन्समध्ये कव्हर करत असतो. आणि त्याच्यामध्ये 80% मी घेतो सेशन्स, बाकी 20%साठी आपण काही एक्सपर्ट्सला इन्व्हॉल्व्ह करतो त्या त्या डोमेनचे. फॉर एक्झाम्पल टॅक्सेस आहे, GST आहे, त्याच्यासाठी कोणतरी एक्सपर्ट येणार. त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी किंवा बिझनेस प्लॅनिंगसाठी फंड कसे रेस करायचे, याच्यासाठी असा व्यक्ती येणार ज्यांनी स्वतःने 70 लाख 1-1.5 करोड त्याच्या स्वतःच्या बिझनेसमध्ये रेस केलेला आहे, म्हणजे अरेंज केलेले आहे.
तर तो गाईड करणार, मी सेल्स मार्केटिंग वर गाईड करणार, मी माइंडसेट वर गाईड करणार, माझा जो पहिला सेशन आहे जो मोटिवेटर सेशन आहे मी त्याच्यामध्ये माझा रोल. सो असं ते स्ट्रक्चर आहे. म्हणजे आम्ही आता हे कमीत कमी 3 वर्षापासून करतोय. 2016 कि 2017 पहिली बॅच आम्ही घेतली होती, पण तेव्हा ती ऑफलाईन चालायची. तर आता 9 बॅचेस आपल्या आतापर्यंतच्या ग्रॅज्युएट झाल्या आहेत. आम्ही त्याला बॅचेस याच्यासाठी म्हणतो कारण की प्रत्येक बॅचमध्ये कमी लोक असतात, 5 ते 7 लोक जे इधर बिझनेस करत आहेत किंवा जे बिझनेस करण्याची इच्छा ठेवतात. आता याच्यामध्ये बेनिफिट अजून काय होतो की त्याचे 5-7 लोक आहे ना, त्यांचा एक दुसऱ्यांना खूप बेनिफिट होऊन जातो. अपार्ट फ्रॉम मी त्यांचा एकसाथ जो बेनिफिट होतो की बाबा कॉन्टॅक्ट जनरेट होतात त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही मिळून पण काही करण्याचे तुमचे पुढे अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात. कोणाला फंडिंगची हेल्प होऊन जाते की चल बाबा 1-2-3 लाख रुपये यावेळेस मला गरजेचा आहे, तर तो बॅचमेट तुम्हाला हेल्प करून टाकतो. म्हणजे ती बॉन्डिंग खूप इम्पॉर्टंट होऊन जाते. आणि त्याच्याव्यतिरिक्त सगळ्यात इम्पॉर्टंट आमचं नेटवर्क जे आहे ना, म्हणजे जे कॉन्टॅक्ट आहेत. आता कित्येक वर्ष आम्ही फेसबुकची ऍड मला वाटतं 2-2.5 वर्षापासून लावतोय. 2-2.5 वर्षात मी 3-4 लाख रुपये फक्त फेसबुकवर इन्व्हेस्ट केलाय. सो तो फेसबुकचा जो माझ्याकडे डेटाबेस आहे, म्हणजे मला वाटतं इफ यू आर इन माय डेटाबेस तुम्हाला माझे मेल्स किंवा व्हॉट्सअप मेसेजेस कंटिन्युअस भेटत असतील, इफ आय एम नॉट रॉंग. कारण की तुम्ही माझ्या न्यूज लेटर्स मध्ये आहेत, तर ते ऑटोमेटेड ईमेल सिस्टीम आहे. ऑटोमेटेड ते ईमेल्स तुम्हाला जात आहेत, ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्यामध्ये आहेत. तर तो डेटाबेस आता कमीत कमी 5,000 लोकांचा आहे. बाकी जे काही जे आपले सोशल मीडियावर फॉलोअर आहे ते सगळे आपल्या याचा पार्ट बनतात. आणि मग हा 3 महिन्याचा प्रोग्राम जरी झाला ना, तरी आपण काय करतो की दर 15 दिवसांनी सॅटर्डेला लाईफ लॉंग आपण हे अपने लोक असा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये मिटिंग होतात आपल्या, तर जितके आधीच्या बॅचेसचे लोक आहेत सगळे लोक दर अल्टरनेट शनिवारी, म्हणजे जसं आता येत्या शनिवारी परत संध्याकाळी आमची गेट टुगेदर म्हणा किंवा मिटिंग म्हणा, त्याच्याने काय होतं की तुम्हाला जुने जुने जे माझे मेंटीज आहेत, माझे स्टुडंट्स आहेत, त्यांचे पण कनेक्शन्स तुम्हाला भेटतात. सो इथे कनेक्शन्स ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. कनेक्शन्स आणि नेटवर्क आज सगळ्यात मोठी ताकद. म्हणजे मी जर का सर्व्हाइव्ह होऊ शकलो तर त्याचं रिझन आहे की कनेक्शन्स आहेत, ते नेटवर्क आहे. सो तसे बरेचसे बेनिफिट्स आहेत. म्हणजे बाकी ऑफकोर्स आहेतच, यू गेट द बुक्स, माझ्या बुक्स वगैरे त्याच्यात तुम्हाला फ्रीमध्ये आहे. बरेचसे मी तुमच्यासारख्या काही लोकांचे त्याच्यात इंटरव्ह्यू घेतो, म्हणजे जसं आता आपलं हे झूमवर मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर करणार आणि ते आपण युट्यूबवर पब्लिश करणार. सो दॅट आपल्यासारख्या कॉमन मॅनला सुद्धा ती अपॉर्च्युनिटी भेटायला पाहिजे. सेलिब्रिटी पेक्षा आपल्याही लोकांना ते आपण वर, म्हणजे असं बरेच इनिशिएटिव्ह त्याच्यात आहेत. बरोबर, त्यांचे पण अनुभव शेअर केलेले असतात, ते आपल्यासाठी थोडेसे म्हणजे हे वाटतात की हो डिसिजन त्यांनी घेतलं आणि आपण त्यांना घेऊ शकत असं एक होतं आणि त्यांचे एक्सपिरियन्स आपल्यासाठी पण खूप होपफुल असतात. बरोबर अशा काही वाटतात ते त्यांचे एक्सपिरियन्स आहेत. बरोबर. सो आता तसं आहे, म्हणजे बरेचसे लोक मग या 3 महिन्याच्या कोर्स नंतर काही लोकांसोबत मग पुढेही त्याला एक्सटेंड करतो आपण. म्हणजे काही लोक मग त्याला खूप नेक्स्ट लेवलला नेतात, काही लोकांचं मग मी 1-on-1 मेंटोरिंग करतो. 1-on-1 म्हणजे मग फक्त मी आणि तेच असतात, म्हणजे त्याच्यामध्ये बॅच नसते. पण मग ते नेक्स्ट लेवलला आहे, म्हणजे ज्यांना म्हणजे कॉन्फिडन्स येतो की नाही बाबा विक्रांत सर आपल्याला ऑनबोर्ड करायचे आहेत ऍज अ मेंटॉर, एक कोच आपल्याला नेहमी पाहिजे पुढे 6 महिने वर्षभर. तर काही लोकांसोबत मग असे पण एंगेजमेंट होतात आपल्या. बट ऑफकोर्स ते पुढची गोष्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कारण बरीचशी प्रोसेस आहे आणि त्याच्यात कॉस्टिंग पण थोडी जास्त असते. म्हणजे ते थोडस फ्रँकली सांगायचं थोडं हायर साईडला आहे, त्याचे रेट्स जे आहेत तर ते एकदम इनिशियल लेवलला आम्ही रिकमेंड नाही करत. बट ही जी बॅच आहे आम्ही ही खूप रिकमेंड करतो, कारण आतापर्यंत जितकेही लोक याच्यात एनरोल होऊन गेले दे हॅड अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे तर त्यांचे नेटवर्कच खूप स्ट्रॉंग झाले. बाकी तर ठीक आहे, ते माझ्याशी तर फक्त आता अल्टरनेट सॅटर्डेलाच भेटतात, जे आमचा अपने लोक मिटिंग होतात ना, तर त्याच्यात ते भेटतात. पण अदरवाईज त्यांचे आपसात खूप चांगले रिलेशन्स आहेत. म्हणजे खूप त्यांनी एकमेकांना सपोर्ट केला आणि त्याच्यामुळेच ते सगळे बिझनेसेस या कोविडच्या सिच्युएशनमध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकले. सो त्याच्यावरती कॉल घ्या संतोष, म्हणजे त्याच्यावरती यू इट विल बेनिफिट अलॉट. तुम्हाला तो जो एन्व्हायरमेंट आहे ना तो कॉन्स्टंटली भेटत राहणार आणि तुम्ही बरोबर आज जो चॅलेंज फेस करत आहात ना त्याला ओव्हरकम करायला दॅट इज द ओनली सोल्युशन. कारण त्याच्यात तुम्हाला एक तर मोटिवेशन पण कॉन्स्टंट राहणार आणि दुसरं तुम्हाला नवीन अव्हेन्यूज कळतील बिझनेसचे. सुरुवातीला काय चुका होतात त्या चुका न होण्यासाठी, कारण आता कोविड नंतरचं मार्केट वेगळं आहे, आता बिझनेस प्लॅन्स वेगळे आहेत, आता सगळं वेगळ्या पद्धतीने करायला गरजेचं आहे, आता कॉस्टलाही वेगळ्या पद्धतीने सगळं वेगळं आहे आता. आणि त्याच्यामध्ये शिकणं गरजेचं आहे, कारण आपण आधी शिकलो नाही, आधी आपण जोश मध्ये उडी टाकली
आणि त्याचे आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती चॅलेंजेस ओव्हरकम करावे लागले, म्हणजे इथपर्यंत येण्यासाठी बरेचसे कष्ट गेले. पण आता स्मार्टली पुढे जाण्याचा टाइम आहे. आता आता आपण खूप, कारण अजून ऑलरेडी 3 वर्ष गेले तर अजून त्याच्यात जास्त वर्ष नाही जायला पाहिजे. आता प्रॉपर वेनी जायला पाहिजे, है ना. तर तसं आहे, काय वाटतं तुम्हाला, म्हणजे व्हॉट डू थिंक, कुठे हर्डल वाटतोय किंवा काही हे असेल तर यू कॅन शेअर विथ मी कम्फर्टेबली. त्याची कॉस्टिंग जी आहे ती 24,999 जाते, म्हणजे 10 सेशन्स जे आहेत. हा, त्याची 24,999 जाते. पण त्याच्यामध्ये तुम्हाला हे बाकी बोनसेस पण आहेत ना सगळे, खूप सारे, म्हणजे दोन्ही बुक्स पण आहेत आणि बरेच 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 फ्री बोनसेस त्याच्यात आपण देतो, जेणेकरून. आणि तसा हिशोब काढला ना आपण तर 10 ते 12 सेशनचा तो आय थिंक 2,000 रुपये पर सेशन असा तो पडतो. पण ती कॉस्ट सेशनची, फक्त सेशनची नाही, ती बाकीचं जे नेटवर्क बाकीचं जे आहे ना, म्हणजे हा प्रॉडक्ट, हा प्रॉडक्ट इथपर्यंत बनायला ऑलमोस्ट 1.5 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे तसं पाहिलं तर, एकदम आपण जर का विल कॅल्क्युलेट ना. कारण माझा जो अर्लियर व्हेंचर होता ना त्याच्यामधले बरेचसे फेल्युअर्स आहे, ज्याच्यामधनं मी बरेच काही काही जे शिकलो ते मी याच्यामध्ये गाईड करतो प्रत्येक सेशनमध्ये, की कुठे मिस्टेक होण्याचे चान्सेस आहे. आणि खूप चान्सेस असतात, लेट मी टेल यू, खूप चान्सेस असतात मिस्टेक होण्याचे अत्यंत. तर ते त्याची व्हॅल्यू तेवढी आहे. आणि व्हॅल्यू जेव्हा आपण ते त्या व्हॅल्यूला काही प्रॉडक्ट बाय करतो ना, तर आपला आपला अप्रोचही त्या गोष्टीसाठी तसा असतो. म्हणजे मी किती, आता मी बरेचसे फ्री इनिशिएटिव्ह घेतो, फ्री वेबिनार्स म्हणा, फ्री टॉक्स, मी युट्यूबवरही व्हिडिओ टाकतो आणि त्याच्या उपर आता काही मी पेड हे प्रोग्राम घेतो. तर जे काही पेड प्रोग्राम आहे ना त्याच्यात एकही व्यक्ती एकही मिनिट सेशन मिस नाही करत, आणि जे जे शिकवलं गेलं ते व्यवस्थित तो इम्प्लिमेंट करतो आणि त्याचा त्याला फायदा होतो. कारण की तो व्हॅल्यू करतो ना, त्याच्या मनात असतं की बाबा मी 25,000 रुपये इन्व्हेस्ट केले आहेत तर मला याच्यामध्ये रिटर्न्स मिनिमम मला 25,000 तर भेटायला पाहिजे मिनिमम. म्हणजे मी या 3 महिन्यामध्येच माझ्या बिझनेसच्या थ्रू मला 25 काढता यायला पाहिजे. आणि ते होतच, म्हणजे आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की जितके लोक इन्व्हेस्ट करतात. आता हा आपला जेव्हा ऑफलाईन चालायचा ना, ही बॅच आपली आधी फिजिकल, तर तेव्हा याचा रेट 45,000 होता. आणि 3 मंथ संपायच्या आधी लिटरली काही काही लोकांनी 1.5 लाख, 1.5 लाख, 2.5 लाखाचा बिझनेस केलेला आहे. कारण की ती माइंडसेट मध्ये चेंज होऊन जातो ना त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये. मी काहीच नाही करत, आय मीन मी तर फक्त माझं जे काम आहे, जे काही आपण गाईड करायचं तेवढंच करतो. पण त्यांचाच ओव्हरऑल जो अप्रोच आहे तो बदलतो आणि त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट भेटतो. कारण की ते त्या एन्व्हायरमेंट मध्ये येतात. सगळा खेळ एन्व्हायरमेंटचा आहे, त्याला काहीच सोल्युशन नाहीये. म्हणजे यू गॉट टू बी इन द राईट एन्व्हायरमेंट, दॅट इज द ओनली सोल्युशन. नाही तर आपण एकटे पडून जातो खूप. सो तसं आहे संतोष, व्हॉट डू यू थिंक, म्हणजे कुठे तुम्हाला हे वाटतंय, यू शुड टेक अ कॉल ऑन इट फास्ट. कारण की आता नाही, बरोबर सर, मी बस मगाशी मला तेच वाटलं की विक्रांत सर आपला वेळ देत आहेत, म्हटलं की मला पण राहिलं पाहिजे, टाइम टू टाइम मध्ये सर्व झालं पाहिजे म्हणून. सो कुठे काही हे असेल जे तुम्ही शेअर करू शकता, म्हणजे